नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 जुलैची आपली वेतनवाढ एकदम सोप्या पद्धतीनं मोबाईलवर कशाप्रकारे काढायची एका क्लिकवर ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, ती लिंक आपल्याला कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन आपल्याला तिथं लिंक ही पेस्ट करायची आणि नंतर ती लिंक आपल्याला ओपन करायची आहे. बघा, ओपन केल्यानंतर एक ते कॅल्क्युलेटर आहे ते ओपन होते. आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे, आपली माहिती भरा, मूळ वेतन बेसिक. इथं आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे बेसिक असेल ते बेसिक इथं तुम्हाला टाकायचं आहे. समजा आता बेसिक असेल 41,900 आणि त्यानंतर घरभाडे टक्केवारी सिलेक्ट करायची आहे. नंतर महागाई भत्ता 17, वाहन भत्ता आणि इतर भत्ते असेल तर ते टाकायचं आहे. नंतर NPS अलाउन्स 14% आहे का नाही, समजा नसेल तर नाही करायचं, असेल तर हो करायचं. आणि आपल्याला खाली दिसणाऱ्या गो बटनावर क्लिक करा, तर गो बटनावर आपण इथं क्लिक करायचं. बघा, क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला 1 जुलैपूर्वीचे वेतन येते. नंतर 1 जुलै 2021 नंतरचं आपलं वेतन किती होईल, किती फरक पडेल तो येतो आणि वेतनात झालेली वाढ इथं आपल्याला दाखवते. बघा, आता यांच्या वेतनात मूळ वेतनात बेसिकमध्ये 1200, घरभाडे टक्केवारी 96, मागे भत्ता टक्केवारी 204, अशी एकूण 1500 रुपयाची जी वाढ झालेली आहे ती झाली आता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला आपलं 1 जुलैची जी वेतनवाढ आहे ते आपल्याला इथे या कॅल्क्युलेटरद्वारे आपल्याला काढता येते एकदम एका क्लिकवर. तर आता बघा, आपल्याला इथं डाऊनलोड जर करायचं असेल PDF तर आपण डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, PDF डाऊनलोड करायची, किंवा याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉटसुद्धा आपण काढू शकता. तर बघा, ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्याला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.